जळगाव भाजपा जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेत केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक बैठक सुरू आहे. या बैठकीला सुरुवात होताच भुसावळ येथील भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी व्यासपीठासमोर येऊन गोंधळ घातलाय. त्यातच काही कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर जाऊन रावसाहेब दानवे यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाण करत कार्यकर्त्यांनी गदारोळ घातलाय. भाजपचे जळगाव सरचिटणीस डॉक्टर सुनील नेवे हे मनमानी कारभार करत असून भुसावळ मधील जुन्या कार्यकर्त्यांना डावलून आपल्या मर्जीच्या नवीन कार्यकर्त्यांना पद वाटत असल्याचा आरोप केला जातोय. यावरून कार्यकर्त्यांमध्ये फुटाफूट झाली असून आज दानवे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक बैठक सुरू होण्याआधीच कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला.